माझ्या मोठ्या मुलाचा अभिषेकचं लग्न आहे आता लवकरच. बर, अनघा आहे ना आपली, अनघा महाजन आपल्या संस्थेसाठी काम करते, जिच्यामुळे मला ही नोकरी लागली. तिच्याशी. अरे वा, अभिनंदन, चांगली मुलगी आहे ती. तुम्ही सगळ्यांनी या हा, मी रितसर आमंत्रण करीनच पत्रिका वगैरे, पण आत्ता सांगून ठेवते, आता एक दोन दिवसात तारीख मुहूर्त ठरेल. हो हो, येऊ की आम्ही, आणि काही मदत लागली तर सांग. मी आहे, आशू आहे, सांग नक्की. कसं करणार लग्न, रजिस्टर का विधीपूर्वक? नाही, विधिवतच करू. हो का? अरे वा, मग तर आशू नक्की येईल, त्याला अशी सागर संगीत लग्न बघायला फार आवडतं. काय रे? हो, आय मीन इट्स फन, गंमत असते, मजा असते, सगळे लोक आनंदी असतात, छान वाटतं बघायला. हो, स्वतः लग्न नाही केलं, दुसऱ्यांची लग्न बघायला आवडतं. आई, स्वतः लग्न केलं की ती बायको आयुष्यभर पुढे बरोबर राहते, त्यापेक्षा हे बरं आहे ना, दुसऱ्यांच्या लग्नात मस्त जेवण यायचं. विषय संपला. तुला काय वाटतं अरुंधती? फरक गाणं ऐकवताय ना? हा, आय एम सॉरी, आय एम सो सॉरी. चला कामाला सुरुवात करूया, ये ना. अगं राहू दे राहू दे, मी ठेवते. नाही नाही, तुमचं काम चालू दे, नंतर मी आपली बोलतच बसली. चालते. बर आशू. हा, मी आहे रे. हा, थँक्यू. जस्ट अ मोमेंट. ये ना प्लीज, बस. मी काही ओळी लिहिल्यात, सुरुवातीला त्या वाचून दाखवतो, बघ कशा वाटतात. सावळ्या समुद्राकाठी सावळ्या दाटून येते, गहिवरल्या संध्याकाळी ओझरत्या भेटी स्मरती, वाळूवर जेव्हा लिहितो सये तुझे मी नाव, पाण्याने वाहून जातो तो आठवणींचा गाव. सावळ्या समुद्राकाठी सावळ्या दाटून येते, निशब्द मनाच्या लाटा कुरवाळत असतो वारा, जग धूसर तरीही दिसतो मज लुकलुकणारा तारा. सांगतो गुज पाण्याचे ते वाहत जाईल मागे, वाळूच्या पाटीवरती तुझे माझे गाव जागे, तुझे माझे गाव जागे. हे तुम्ही लिहिलंय? हो. तुम्ही लिहिता पण म्हणजे कविता वगैरे? नाही नाही, मी कविता लिहित नाही, मी असं काहीतरी खरडतो आणि मग त्याच्यावर चाल बांधतो, आणि मग ती चाल एका चांगल्या गीतकाराला ऐकवतो आणि त्याच्याकडून गाणं लिहून घेतो. होतं काय, मी जेव्हा चाल बांधत असतो तेव्हा मला समोर शब्द लागतात, पण माझा जो एक्झॅक्ट मूड असतो तो मला तसाच्या तसा गीतकाराला सांगता येईलच असं नाही, म्हणून मग मी अशा काही ओळी लिहितो. अच्छा, प्लीज. आय कांट बिलीव्ह मी पुन्हा एकदा तुझ्याबरोबर गाणार आहे एवढ्या वर्षांनंतर, म्हणजे आत्ता फायनली चांगलाच गायक गायला अरू. कशी चाल आहे याची? हा, चाल मी आणि यशनी मिळून लावली. हो हो, ऐक आणि मला ऑनेस्टली सांग तुला कशी वाटते, आणि आणखी नाही काही वाटलं तर प्लीज सांग. मी करते त्या, तुम्ही कळलं मला? कळलं. हा, हे प्रसंग. अनिरुद्ध, तू सूप पिणारस ना? मला भूक नाही. अरे भूक नाही, दुपारी सुद्धा नीट जेवला नाहीयेस तू.
अरे मी काय म्हणताय, एक अरुंधतीने मटकीची उसळ आणि मटार बटाटा रस्सा पाठवलाय, खाणार आहेस का तू? काय रोज आपलं आजारी माणसासारखं उकडल्या भाज्यांचा सूप पितोस, कंटाळा आला असेल तुला. नकोय मला. एनिवे मी करून ठेवते, तू नंतर पी. ओके. अरुंधती आली का? नाही अजून. नाही काय म्हणते, आली असतात ते समोर जाऊन बघ. अगं आजी आली असती तर इथेच आली असती ना, रोज संध्याकाळी तिची एक तरी चक्कर होतेच इथे, आणि आज तिला उशीरच होणार होता, ती सकाळी म्हणाली ना तिची रिहर्सल आहे. हाय. हाय. अगं बे अनघा, ये ये ये. अरे वा वा अनघा, आज बऱ्याच दिवसांनी दर्शन झालं तुझं, कुठे होतीस? इथेच होते आप्पा, पण जरा कामात होते. अगं त्या दिवशी अरुंधतीच्या कार्यक्रमानंतर भेटच झाली नाही आपली. आता मला सांग, आई बाबा बरे आहेत ना? हो बरे आहेत. आप्पा आज दादांचं आणि तुमचं बोलणं झालं ना? आज दुपारीच फोन झाला, त्यांना तारीख सांगितली. तुला बोलले की नाही ते तारीख ठरल्याचं? हो मलाही आला होता त्यांचा फोन. चला मग काउंटडाऊन सुरू. एक महिना पण उरलेला नाही. आहे आहे, महिना आहे. अरे पण आपले बाकीचे इव्हेंट 2-3 दिवस आधीच सुरू होतात ना, ते दिवस नाही काउंट करायचे. काय ग, आई बाबांच्या सोयीची आहे ना तारीख? हो आजी, गावातल्या सगळ्यांना तर सांगून पण झालंय त्यांचं, सगळे खूप एक्साइट झालेत, खूप खुश आहेत. आई दादा आता थोड्याच दिवसात येतील इथे, त्यांना मुंबईत शॉपिंग करायचं. हा बोलला होतास तू. मी पण येणार शॉपिंगला. आप्पा मला तेच यादी हवी होती, मला म्हणजे आईला हवी होती. कसली यादी? कुणाला काही घ्यायचंय ते, म्हणजे आपले जवळचे नातेवाईक माणसं त्यांचे. अनघा देणं घेणं नको म्हणालो ना मी? पण आई दादा नाही ऐकणार, ते त्यांच्या पठडीत बसणारच नाही, आणि मग ते त्यांच्या मनाला येईल ते करतील, आणि मग अजूनच गडबडीचं होईल. त्यापेक्षा त्यांना एक यादी दिलेली बरी. हो बाई, सुरुताईपेक्षा हवी मला जास्त चांगली साडी, असं व्हायला नको. कांचन. हो होत असं. हे बघा, लग्न समारंभात अशा गोष्टी घडतात, आणि मग लोक वर्षानुवर्ष ती गोष्ट डोक्यात धरून बसतात. अनघा तुझं म्हणणं मला पटत, तू एक काम कर, अरुंधतीला सुद्धा एक यादी करून दे. बापरे, म्हणजे तुमच्या लग्नाला तुमचं संपूर्ण गाव गोळा होणार आहे की काय? नाही, लग्न झाल्यानंतर आपणच सगळे जाऊ गावी, छोटासा कार्यक्रम करू रिसेप्शन सारखा. इथे फार लोक नाही येणार, घरातलीच असतील. अच्छा. अगं पण तुमच्याच घरची माणसं जास्त असतात ना. हे बघा, माझं अजूनही म्हणणं आहे, सोपं ठेवा, सुटसुटी ठेवा. हा का? अरे आनंदाचा प्रसंग आहे, कमी माणसं का, बोलवा घे सगळ्यांना. आजी अजून कोविड रेस्ट्रिक्शन आहेत? अगं ते पाळून करू सगळं, पण उगाच ते छोटे खाणे वगैरे काही नाही, व्यवस्थित व्हायला हवं सगळं. माझ्या पहिल्या नातवाचं लग्न आहे, सगळं अगदी दणक्यातच व्हायला हवं. हा कांचन, अगं आता आपणच या प्रथा बंद केल्या पाहिजेत. का वाईट काय त्यात? हे बघा, जुनं ते सगळे टाकाऊ असं काही नसतं. हे काही नाही, सगळं नीटच व्हायला हवं. बरं आई कधी येणार आहे? अनघाला आईला अजून सुद्धा काही गोष्टी विचारायचे. हो म्हणजे संस्थेतल्या कुणाकुणाला बोलवायचे ते विचारायचं होतं. कधी येणार कोण जाणे, रिहर्सलला गेली ना ती. आता ती रिहर्सल केवढा वेळ चालते काय माहित. मी तुला आधी सांगितलं होतं ना, तिला लग्नाच्या तयारीत धरू नकोस म्हणून. पण आपण म्हणत होतो ना नको ते काम घेऊस म्हणून, तरी पण का करते ती? कारण आता प्रायोरिटीज बदलल्या आहेत, कशाला महत्व द्यायचं ते बदललंय. ठीक आहे, अजून खूप वेळ आहे त्याला, आणि या गोष्टी आपण करूच शकतो. एक यादी तर करायची आहे. अनघा आपण करणार आहोत का आपल्याच लग्नाची काम? अरे ज्याला वेळ असेल त्याने करावी. मला नाहीये वेळ. अभी ताई सुद्धा ऑफिस मध्ये असतेच ना बऱ्याचदा उशिरापर्यंत. एरवी असावं की तिने काही प्रॉब्लेम नाही, पण आता माझं लग्न आहे ना, तिने बाकीची कामं बाजूला ठेवायला हवी. हे बघ अभि, आज आत्ता मी अचानक आली, ताईला कुठे माहित होतं मी येणार आहे ते? मग आता तिने तिची सगळी कामं सोडून पुढचा एक महिना घरात बसून राहायचंय का? हो काय हरकत आहे, तिची कामं तेवढी महत्वाची नाही आहेत. हे बघ अभि, माझं चुकलं, मी अचानक आले, मी सकाळी तिला सांगायला हवं होतं. म्हणजे यापुढे तिची अपॉइंटमेंट घेऊन भेटायचं का तिला? नाही, पण तिला वेळ असेलच असं गृहित का धरायचं, नसूही शकतो. मी तिला फोन करतो. नाही, ती कामामध्ये असेल, तिला फोन करायचा नाही.
हा काय, हा इथेच आहे. मग अरुंधती कुठे आहे? तिची रिहर्सल असणार होती, तिथून ती परस्पर आशुतोष सरांच्या घरी जाणार होती. घरी? हो, त्यांची रिहर्सल तिथेच आहे ना. मग तू का नाही गेलास? अरे तू पण काम करतोस ना त्यांच्या बरोबर? अहो मी काल गेलो होतो, आज माझं तिथे काहीही काम नाही. उलट त्यांनी मला उशिरा बोलवलंय आईची रिहर्सल झाल्यावर. मी म्युझिक अरेंजर आहे, मला आत्ता तिथे पूर्ण वेळ असावा लागणार नाहीच आहे. म्हणजे अजून कुणीच नसणार आहे का तिथे? माहित नाही मला. का? मला फक्त एवढं सांग, आई कधी येणार आहे? मला आत्ताच आईचा फोन आला होता, ती निघते म्हणून. पण का, काय झालंय? काही नाही रे, काही नाही झालं. निघाली आहे ना ती, मग येईल थोड्या वेळामध्ये. बरं पीटर, माझं जरा डोकं दुखतंय, मी वर जाऊन पडतो. बर, आलो. आता ही अरुंधती कधी येणार कोणास ठाऊक. मला भूक लागली आहे हो. मी वाढू का तुम्हाला? काय ते बघते, नाहीतर त्या दिवशी सारखी भाकरी करू. चालेल. कर कर, गरम गरम भाकरी आणि त्यावर लोण्याचा गोळा. मी जेवणाच्या आधीची गोळी घेऊनच येतो. मी पण येते मध्ये. हो ये ये. चला, अरुंधतीची रिप्लेसमेंट मिळाली. तुझ्या बायकोचं फ्युचर मला लख्ख दिसतंय अभि. तुझी आई आता अजून जास्त निर्धास्त होईल, ती मस्त फिरतीय बाहेर. आणि तुझी बायको घरात अडकून पडली, असंच होणार थोड्या दिवसांनी. यांच्या लग्नात ना आपण एक मस्त थीम ठरवूया आणि त्या थीम वर सगळे कपडे घालूया. हा चालेल, आपण ना पेशंट अशी थीम ठरवूयात, हिरवे डगले घालून फिरायचं. तिला आवडलंय. चांगलं काही सुचत असेल तर बोल, नाहीतर तोंड बंद ठेव यश. बरं ऐका, थीम ठरवूच पण संगीतचं प्लॅनिंग प्लीज जरा आधी करूया. डान्सेस आधी बसूया, ऐन वेळ खूप गोंधळ होतो. करेक्ट आहे. चला, आमचंच लग्न आहे म्हटल्यावर आमचा डान्स नसणार. अजिबात नाहीये, तुमचा तो हिट डान्स झालाच पाहिजे तो. आणि यावेळी तुम्ही सिरियसली कराल, नाहीतर आम्ही तर नेहमी आयत्या वेळी येतो. यावेळी असं नाही करणार तो कदाचित. आणि केदार काका आणि विशाखा त्याला आधीपासूनच रिहर्सलला बोलवायचं, नाहीतर ते दोघं खूप गोंधळ घालतात. हो यार, आणि मी अविनाश काकाला सांगणार आहे तू ये, म्हणजे लग्नापर्यंत घरातच राहायचे. हो ना यार, त्याला खूप मिस करते यार मी. यश, तू त्यांना फोन करणार होतास ना? हो, मी त्या दिवशी केला, म्हणजे ज्या दिवशी पैसे परत केले ना त्या दिवशी केला होता. आता उद्या परत करतो. बर, अजून आपले कोण कोण असतील? ईशा, तुझ्या फ्रेंड्सना बोलाव ना. ए बाई, ईशाच्या मैत्रिणी नकोत, डोक्यात जातात. का? का म्हणजे गौरी, तुला माहिती नाहीये हिच्या मैत्रिणी आहेत ना. अशा कशावरून असतात, इतकं डोकं फिरत ना, एक साटकन ठेवून द्याविषयी वाटते. तुला माहितीये का यश, तुझ्या मित्रांना बघूनही मला असंच वाटतं. अरे चम्या उर्सेकर नावाचा कोणाचा मित्र असूच शकत नाही मुळात. अरे ए आयडिया, आपण मनी उर्सेकर आजींनाही बोलवायचं का? हा, आपांना मस्त सरप्राईज देऊयात. नको रे, आजी भर मांडवात आपणवर चिडतील. अरे पण सोसायटीतले लोक येणारच, त्यात मनी आजी पण येणार. त्याला आम्ही काय करणार आता. आणि देविका मावशी येणार. ए ऐक ना, आशुतोष केळकर पण येणार. हो, आपण त्यांना इन्व्हाइट करायचं. आपल्या सगळ्यांच्या चांगल्या ओळखीत आहेत ना ते. आता आपल्या अजिबात चांगल्या ओळखीचे नाही ते, आणि मला त्यांना माझ्या लग्नाला बोलवायचं नाही. पण अभी ते माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यांच्या आई आमच्या आश्रमाच्या ट्रस्टी आहेत, मला त्यांना तर बोलवावंच लागणार ना. हो ना, मग त्याच्या आईला बोलव, त्याला नको. का पण, तुला त्याचा एवढा का इश्यू आहे? एवढा का चिडतोस तू त्याच्यावर? कारण तो माणूस मला फेक वाटतो. फेक कंप्लीट. एक माणूस एवढ्या गोष्टी कशा करू शकेल? का? अरे असतात की असेही काही लोक. बेसिकली ते खूप श्रीमंत आहेत, त्यांच्या हाताखाली माणसं आहेत, त्यामुळे त्यांचा बिझनेस सेट आहे. तरी सुद्धा मला तो माणूस पटत नाही.
तू कधीपासून माणसांची अचूक पारख करायला लागलास? हे बघ यश, उगाच जुन्या गोष्टी काढून बोलू नकोस. एकतर तुझ्यामुळे तो आशुतोष केळकर या घरात घुसलाय आणि आता जास्तच कारण शोधतोय घरात घुसायला. एक मिनिट, माझ्यामुळे नाही. बाबा आणि संजना जाऊन त्याला भेटले होते मी त्याला भेटायच्या आधी. पण त्यांनी घरी बोलवलं नव्हतं त्याला. माझा ऍक्सिडेंट झाला अभी, ते मला सोडायला आले आणि मग घुसलेच. अरे कुठे घुसले, काय बोलतोयस तू? संजनाने आग्रह करून त्यांना घरी या घरी या असं केलं, मग अप्पा म्हणाले की पाहुणचार घ्यायला या. हे बघ, माणूस नाही म्हणून जाऊच शकतो ना. अरे पण ते आईच्या कॉलेज मधले जुन्या ओळखीचे, काय बिघडलं ते घरी आले तर? असे काय ते सारखे येतात का आपल्याकडे? सारखे सारखे आले ना तर मीच सांगेन त्यांना नका येऊ म्हणून. अरे हे बघ, यशला तुझा तो कोण साहिल तो आवडत नाही का? नाही आवडत फील बरोबर. आपल्या सगळ्यांना संजना आवडत नाही, आजीला देविका मावशी आवडत नाही, बाबांना गौरी आवडत नव्हती. सगळ्यांना कोणीतरी न आवडण्याची काहीतरी कारणं असतात. बऱ्याचदा ती वेग असतात, तो फील असतो. तसा मला तो आशुतोष केळकर आवडत नाही आणि आपण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असावं किंवा तो आपल्या चांगल्या ओळखीचा असावा असं वाटत नाही. अभी एवढं काय झालं याला? अरे याचं डोकं फिरलंय का सध्या? अनघा किती बाबांसारखा विचार करतो. यश मी बोलते त्याच्याशी. झाली का मनासारखी रिहर्सल? हो झाली. बरी येते मी. तुम्ही कधी येत आहे आश्रमात? येईन 2 दिवसांनी. बर मी येते. अगं तुझ्या मुलांनी छान चाल लावली आहे, तुझे गुण उतरलेत त्याच्यात. बरं वाटलं मला ऐकून. त्याच्या गाण्याचं कोणी कौतुक केलं ना की मला फार आनंद होतो. होणारच. आईला मुलाच्या कौतुकामध्येच आपलं कौतुक दिसत. आणि तुझ्याकडूनच शिकला असेल ना तो? नाही हो, म्हणजे खरं सांगू का, मी घरी गुणगुणत असायची पण त्याला समोर बसवून वगैरे नाही शिकवलंय कधी. पण जे रक्तातून यायचं ते येतच. हो ते नाही आपण कमी जास्त करू शकत. गाण्याची खूप आवड आहे त्याला आणि मुळात कान तयार आहे. आता तो किती मेहनत घेतोय त्यावर अवलंबून आहे सगळं. मग तू मागे लाग त्याच्या, मेहनत करायला लाव. आता हळूहळू चांगलं काम मिळतंय, अनुभव मिळतोय, यांच्याकडूनही बरंच शिकेल तो. बघूया. या क्षेत्रामध्ये कुणी कुणाचं टॅलेंट काढून घेऊ शकत नाही आणि टॅलेंटला मेहनत आणि चांगल्या वागणुकीची जोड मिळाली ना की यश हमखास मिळतच. तू पण छान गातेस ग. मी आता रेकॉर्डिंगला येणार आहे बर का आशू? ऑफकोर्स, मला आवडेलच आई. बापरे मला दडपण येलो का? आशू बरोबर काम करत असताना तुला दडपण घेण्याची काहीच गरज नाही. अगं त्याला कामाच्या ठिकाणी कधीही चिडलेलं किंवा त्रासलेलं मी पाहिलेलं नाहीये. अगदी शांतपणे काम करतो तो. त्यामुळे तू मुळीच काळजी करू नकोस. पण म्हणजे कोणी चुकलं तर? तरी नाही रागेल? नाही, मला असं वाटतं की संगीतामध्ये रागांना स्थान असतं, रागाला काही स्थान नसतं. संगीतामुळे आनंद निर्माण होतो, म्हणजे निर्माण व्हायला हवा. त्यामुळेच मला असं वाटतं की गाणारी माणसं, संगीतात रमणारी माणसं ही आनंदी असतात, अशी शॉर्ट टेम्पर्ड किंवा चिडचिडी नसतात. त्यामुळेच तर म्युझिक थेरपी असते अनेक गोष्टींकरता. खरंय, ज्यांना संगीताविषयी आस्था नसते त्यांचं आयुष्य किती कोरडं असतं ना. आणि तुम्हाला तर वारशात संगीत मिळालंय, नशिबवान आहात तुम्ही, त्यामुळे ते आता सोडू नका. हो, मला खरं तर थोडी भीती वाटत होती. असं कुठलं गाणं गायचं, म्हणजे मी आत्तापर्यंत कानावर पडलेली गाणी गात आली आहे ना, एकदम नवीन गाणं कोणीतरी आपल्याला शिकवून आपल्याला येईल की नाही असं वाटत होतं. त्यात यांच्यासारख्या जाणकारासमोर गायची भीती वाटत होती पण आज तसं नाही वाटलं. मग आता गाणं जास्त चांगलं होईल. आशू पुढच्या वेळेला शक्यतो सकाळी किंवा दुपारी करा रिहर्सल, म्हणजे तिला वेळेत घरी जाता येईल. हो आणि मी तसं ऑफिसमध्ये सांगून ठेवते मग की. अगं मी सांगेन राठीबाईंना, म्हणजे पुढचे काही दिवस तुला ऑफिसमधून लवकर निघता येईल, काळजी करू नकोस. किंवा असं करता का आशू, तुम्ही शनिवार रविवारी करा ना रिहर्सल, म्हणजे हिला कसलीच चिंता नाही. ही आयडिया चांगली आहे, आपण शनिवार रविवार रिहर्सल करू. एकतर त्याच्यामुळे तुझी धावपळ होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जास्त वेळ रिहर्सल करू शकशील. चालेल. बर आता कशी जाणारस तू? एक काम कर ना आशू, हिला सोडून ये तू, बराच उशीर झाला. नाही नाही नको, मी जाते. नको, मला बरं नाही वाटणार. आजच्या दिवस येऊ दे त्याला, पुढच्या वेळेला जेव्हा लवकर निघशील ना तेव्हा जा आपली आपली. आणि रात्री गाडी काढून फिरायला मला आवडतं, सो आय हॅव नो प्रॉब्लेम.
येते मी, नमस्कार करते. अगं राहू दे ना, सुखी राहा, तुला जे हवं ते मिळू दे. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.